अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। पुनी श्रोते जगदीश मूर्ति तेथे माझी विपत्ति किति बुद्धि हीन अल्पमति सलगी करितो विपत्ति नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ति ज्ञान वैराग्य नाही बौल्यता नाही वचनाची ऐसा माझा वागविलास म्हणून बोलतो सावकाश भावाचा भोक्ता जगदीश म्हणोनिया। अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पति श्री राम चंद्र पुरवेशां अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम समर्थ श्री राम समर्थ जय जय रघुवीर। आदि नारायणं विष्णु ब्रह्माणं च वशिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं जगद्गुरु। अखिल गुण निदान भक्त वत्सल आराध्य दैवत प्रभु रामचंद्र उपास्य दैवत मारुती राय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज ज्या स्थानामध्ये ही कीर्तन सेवा सुरू आहे या स्थानातील सर्व अधिष्ठित देवता तथा सच्चिदानंद सद्गुरु दत्तात्रय स्वामींच्या चरणी अभिवादन करून विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांच्या मुळे चाललाय त्या सर्व संत सज्जनांचा कीर्तनाला उपस्थित हरिभक्त आपल्या शिरगावचं भूषण समर्थ भक्त उपेंद्रजी महाराज शहाजीबुवा आणि उपस्थित श्रोत्यांचा वंदनयुक्त सन्मान करून आजच्या या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया। एक योग असतो म्हणतात ना तसा योग आहे। दत्तात्रय स्वामींची 299 पुण्यतिथी उत्सव आणि इथून 300 वर्ष प्रारंभ वर्षभराचा कार्यक्रम हाच योग 2 वर्षापूर्वी परांड आणि डोंगावला आला होता तिथेही 299 कीर्तन सेवा मिळालेली होती। जशी कल्याण स्वामींची सेवा तसेच त्यांचे बंधू दत्तात्रय स्वामी आणि त्यांच्या माध्यमातून उपेंद्र महाराजांच्या माध्यमातून आणि आपल्या शिरगावकर भक्तांच्या इच्छेनुसार दत्तात्रय स्वामींच्या इच्छेनं असलेली सेवा सेवेला घेतलेलं पद समर्थांचं आहे। काय सांगतात समर्थ होई सावधान नरतनु
दुर्लभ लाभली दैवे तरी श्री हरि गुणगान मनुजा होई सावधान। कथा पुराणे ऐकति श्रवणी सावध ठेवी कान मनुजा होई सावधान। दास मणे संतासी शरणचा ते सोडूनी अभिमान। मनुजा होई सावधान। जय जय रघुवीर। गर्जना म्हणावी तशी गर्जना, तुम्हाला याची गरज ना असं काही आहे का? तुम्हाला प्रश्न पडला असेल का गर्जना केली नाही? तुम्ही गर्जना का केली नाही सांगू का? प्रश्न पडला, बुवानी मगाशी संगीताच्या माध्यमातून पण म्हटलं, आता पुन्हा गद्य रूपाने का म्हटलं? बुवांची आयडिया चांगली आहे असा मनात विचार आला असेल, कीर्तन संपेपर्यंत असच। पण नारदीय कीर्तनातली पद्धत आहे, सेवेला घेतलेलं पद गद्य रूपाने म्हणायचं। का म्हणायचं माहित आहे का? संगीताच्या माध्यमातून हे पद म्हणत असताना, स्वरामध्ये तालामध्ये म्हणत असताना एखादा इकडचा शब्द तिकडं होऊ शकतो। परिणामत संतांना अभिप्रेत असलेला अर्थ बदलू शकतो। एकदा एका गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होत, पारायणाला कीर्तन सेवेसाठी गेलेलो। एका वाचकाला प्रश्न केला, म्हटलं आपण पारायणाला बसलेले आहात, म्हटलं ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय किती? श्रोता जाणकार होता हो, म्हणाला बुवा तुम्ही आयुष्यात ज्ञानेश्वरी वाचलेली दिसत नाही। म्हटलं कसं ओळखलं? श्रोता म्हणाला बुवा जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली असतीत ना हा प्रश्नच विचारला नसता। म्हटलं ते कसं काय? म्हटलं माऊलीनी ज्ञानेश्वरी वाचण्यापूर्वी पहिलं पद्य सांगितलं म्हणले। म्हटलं कुठलं? ज्ञानेश्वरीतील अध्याय मोजू नका। म्हटलं अशी ओवी मला कुठं आढळली नाही। श्रोता म्हणाला बुवा ज्ञानेश्वरीतील पहिली ओवी माहित आहे का? म्हटलं माहित आहे। म्हटलं सांगा। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा। ओम नमोजी आद्या, त्यांनी अर्थ तयार केला। ओम नमोजी आद्या, अध्याय मोजू नका असा अनर्थ होऊ नये म्हणून गद्य रूपाने जय जय रघुवीर। हा मनुष्य देह जो दुर्लभ आहे, कि जो पुनः पुन्हा पुनः पुन्हा आणि पुनः पुन्हा प्राप्त न होणारा असा हा सुंदर असा नरदेह प्राप्त झाला असता भगवंताचं नाम गावं आणि उद्धरून जावं यासाठी समर्थ या पदामध्ये त्रिसूत्री सांगताय। पहिलं सूत्र भगवंताचं नाम गा, दुसरं सूत्र त्या नाम साधनेला पूरक अशा कथा पुराणांचं श्रवण करा, आणि तिसरं सूत्र कथा श्रवणा कथा पुराणांचं श्रवण हे संतांच्या सज्जनांच्या संगतीमध्ये करा। मनुष्य देह दुर्लभ आहे, किती दुर्लभ आहे हो? समर्थ म्हणाले नरतनु दुर्लभ लाभली दैवे, दैवयोगाने प्राप्त झालेला हा नरदेह दैवयोगाने। किती दुर्लभ आहे सांगू? आपण असा विचार करू आपल्याजवळ भरपूर धन आहे, भरपूर संपत्ती आहे, आणि या धनाच्या माध्यमातून आपण आपल्याला हवं ते सुख मिळवू शकतो अशी आपली धारणा आहे, कल्पना आहे। एक गृहस्थ एका सराफाच्या दुकानामध्ये गेला,
आणि सराफाला म्हणाला, म्हणलं माझ्याजवळ भरपूर धन आहे, तुम्ही म्हणाल तेवढं धन मी देईन, मला एक रत्न विकत पाहिजे. सराफ म्हणाला, मी विकायलाच बसलोय. म्हटलं कुठलं पाहिजे? हिरा पाहिजे, माणिक पाहिजे, मोती पाहिजे, पाचू पाहिजे, पुष्कराज पाहिजे, खरं पाहिजे का खोटं पाहिजे? सगळ्या प्रकारची रत्न आहेत म्हणाला. हा म्हणाला, मला हिरा, माणिक, मोती, पाचू, पुष्कराज, खरं खोटं कुठलंच रत्न नकोय. हा विकणाराही रत्न होता आणि घेणाराही रत्न होता. जय जय. घेणाराही रत्न, विकणाराही रत्न. म्हणलं कुठलं रत्न पाहिजे रे? याने नाव सांगितलं. म्हणलं तुम्ही म्हणाल तेवढं धन देईन, मला चिंतामणी नावाचं रत्न पाहिजे. चिंतामणी हे शब्द ऐकले आणि सराफानी कानाला हात लावून घेतले आणि म्हणाला, बाबा रे, जर हे रत्न माझ्याकडे असत तर मी दुकान कशाला काढलं असत. जय जय. चिंतामणी म्हणजे मनात येणारी इच्छा पूर्ण करणार असं ते रत्न. हे रत्न धनानी पैशानी विकत मिळत नाही, ते भाग्याने प्राप्त होत. समर्थ म्हणाले, मौले अनर्गे रत्ने येती मौले अनर्गे रत्ने येती परी चिंता मणी न ये हाती नाना योनिये जन्म येती परी मनुष्य देह दुर्लभ. जय जय रघुवीर. गर्जनाच होईना, 100% गर्जना झाल्याशिवाय कीर्तन काही संपवणार नाही. नाहीतरी आज एकादशी आहे, जागर लागतोच. लवकर कीर्तन संपावं वाटत असेल तर गर्जना करा, जय जय रघुवीर. 20% झाली, 80% गर्जना अजून व्हायची आहे. धनानी अनेक प्रकारची रत्न विकत मिळतात, पण चिंतामणी नावाचं रत्न हे पैशानी धनानी विकत मिळत नाही, ते भाग्यानी प्राप्त होत. तसं या मनुष्य देहाचं आहे. शास्त्रकार म्हणाले, पाप पुण्यम समे कृत्वा नर योनिषु जायते. पाप पुण्य समान झालं की नरदेह मिळतो. हा दुर्लभ असलेला नरदेह आम्हाला दैव योगाने प्राप्त झालाय, दैव योगाने. आणि असा हा सुंदर नरदेह प्राप्त झाला असता भगवंताचं नाम गावं. भागवतकार म्हणाले, दुर्लभं मानुषो देह देहिनां क्षणभंगुरः. नरदेह दुर्लभ तर आहेच पण क्षणभंगुर आहे हो. देहाचा भरोसा नाही, देह कधी पडेल सांगता येणार नाही. शंकराचार्य महाराज म्हणाले, प्रतिश्वासम सविश्वासम रामं वद दिने दिने तो विश्वास पुनश्वास. पुढच्या श्वासाचा काही भरोसा आहे का हो? आहे. या देहाचा काही भरोसा आहे? नाही ना. संत म्हणाले, देह जाणार जाणार त्याला काळ बाखाणार. देहाचा मालक म्हणणे काळ. एक दिवस हा देह पडणार आहे, देह पडणार आहे. पण जर मनुष्याने ठरवलं ना या सुंदर देहाचा उपयोग आपल्या आत्मकल्याणासाठी करून घ्यावा तर नरकर्मी करे नरका नारायण असं सामर्थ्य या देहामध्ये. देह दुर्लभ आहे आणि त्याही पेक्षा क्षणभंगूर आहे. देहाचा भरोसा नाही हो, कधी पर्यंत सांगता येणार नाही. एका दवाखान्यामध्ये एक पेशंट ऍडमिट झाला. आत्ता जातो की मग जातो अशी पेशंटची अवस्था होती.
चार दिवस प्राणाशी झुंज देणारा हा पेशंट पाचव्या दिवशी डॉक्टर राऊंडला आले. पेशंटने डॉक्टरना प्रश्न केला, म्हणजे डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये वर्तमानपत्र येत का? डॉक्टर म्हणाले, बाबा रे तुझी अशी अवस्था, आता जातो की मग जातो, कशाला पाहिजे रे तुला वर्तमानपत्र, कशाला पाहिजे? पेशंट म्हणाला, डॉक्टर मला तर कुठे ठाऊक होतो मी ऍडमिट होणार आहे. ऍडमिट होण्याच्या आदल्या दिवशीच मी एक लॉटरीचं तिकीट काढलेलं म्हणाला, त्याचा निकाल आजच्या वर्तमानपत्रात आहे. म्हणजे बघा, मनुष्य मृत्यूच्या शय्येवर पडला तरी धनाचा विचार सोडतो का? डॉक्टर म्हणाले, अरे तुझी अशी अवस्था, असं कर, ते लॉटरीचं तिकीट आहे ना ते मला दे, मी पाहिन, बक्षीस लागलं तिकीट आणून देईन. पेशंटने विचार केला, आयुष्यात एवढी तिकीट काढली, तिकिटाच्या रकमे एवढं सुद्धा तिकीट लागलं नाही. मनात कुठलाही विकल्प न आणता त्या पेशंटनी ते लॉटरीचं तिकीट डॉक्टरना दिलं. डॉक्टरने ते आपल्या खिशामध्ये ठेवलं, हॉस्पिटलमधली कामं उरकली, आपल्या ऑफिसमध्ये येऊन बसले, वर्तमानपत्र चाळू लागले. आणि वर्तमानपत्र चाळता चाळता ते निकालाचं पान आलं. डॉक्टरने ते लॉटरीचं तिकीट हातामध्ये घेतलं, वर्तमानपत्रामध्ये तो निकाल पाहू लागले. आश्चर्याचा धक्का बसावा हो, त्या लॉटरीच्या तिकिटाला 50 लाखाचं बक्षीस लागलं. 50 लाखाचं शिरगाव मध्ये कीर्तन आहे आणि आपल्या मठाचा जीर्णोद्धार करायचा आहे, आकडा कमी कशाला. जय जय 50 लाखाचं बक्षीस. डॉक्टरने विचार केला, पेशंटची अवस्था अशी आहे, आता जातो कि मग जातो, म्हणजे त्याचा श्वास आहे ना तोपर्यंतच म्हणले, त्याला तेवढीच बातमी कळवावी, म्हणजे जाता जाता तरी त्याला समाधान मिळेल. आणि मग डॉक्टर त्या पेशंट जवळ आले आणि पेशंटला म्हणलं, म्हणलं बाबा रे तू मगाशी मला जे लॉटरीचं तिकीट दिलंस की नाही, त्याला म्हणले यदा कदाचित काही बक्षीस लागलं, तू मला काय देशील रे? पेशंटला माहित होता आतापर्यंत एवढी तिकीट काढली, रकमे एवढं सुद्धा बक्षीस लागलं नाही तिकिटाच्या. आणि म्हणून डोळे मिटून कोणताही मनामध्ये विकल्प न धरता त्या पेशंटने डॉक्टरना सांगितलं, म्हणलं डॉक्टर जे काही बक्षीस लागेल की नाही त्यातलं निम्म तुमच आणि निम्म शिरगावच्या मठाला. म्हणले जय जय. डॉक्टरांनी विचार केला, अरे म्हणले 50 लाखाच्या निम्मे आपल्याला मिळणार. आनंद झाला डॉक्टरना, 25 लाख मिळणार, 25 लाख मिळणार आनंद झाला. तो आनंद चेहऱ्यावर दिसू लागला, ते हास्य चेहऱ्यावर दिसू लागलं. डॉक्टरना हर्षवायू झाला आणि डॉक्टर आडवे पडले. जय जय आडवे पडले. दुसऱ्या डॉक्टरने येऊन तपासलं आणि सांगितलं, डॉक्टरने वरचं तिकीट काढलं. जय जय रघुवीर. देहाचा भरोसा नाही, त्या पेशंटचे प्राण वाचवणारे डॉक्टर त्यालाही ठाऊक नव्हतं आपला देह कधी पडेल, अर्थात असे डॉक्टर या गावात नसतील. आणि असले तरी असा पेशंट त्या डॉक्टरांच्याकडे जाणार नाही. देहाचा भरोसा नाही आणि सुंदर असा नरदेह आपल्याला दैव योगाने प्राप्त झालाय, याचा उपयोग आपल्या आत्मकल्याणासाठी करून घ्यावा. म्हणून समर्थ म्हणतायत, नरतनु दुर्लभ लाभली दैवे तरी श्री हरि गुणगान मनुजा होई सावधान. या मानवी जीवनाचं सार्थकत्व ईशप्राप्तीमध्ये, आणि ईशप्राप्ती हेच त्याच साध्य असावं ही समर्थांची अपेक्षा आहे. आणि म्हणून या देहाचं सार्थक करण्यासाठी पहिलं सूत्र आहे भगवंताचं नाम. कशासाठी? तर नामासारखं साधन नाही. नामानी महादोषांचा नाश होतो. समर्थ म्हणाले, जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे
पाती पावी देती जया से नामे घरे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा जय जय रघुवीर। 35% गर्जना झाली बरं। नामाने महादोष, दोष आणि महादोष, दोष म्हणजे मनात येणारा वाईट विचार दोष, आणि मनात आलेला वाईट विचार कृतीत आणणं महादोष। पण नामाचं महात्म्यच असं आहे की नामाच्या सानिध्यामध्ये एखादी पापी व्यक्ती आली ना, त्या व्यक्तीने पाप करायचं ठरवलंय, पण ती व्यक्ती नामधारकाच्या सानिध्यामध्ये आली त्याची पापबुद्धी नष्ट होते, हे नामाचं महात्म्य। तुकाराम महाराज म्हणाले नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पैसो पे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे पापे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील जळतील पापे जन्मांतरीची, नाम संकीर्तन साधन पैसो, साधन नाही। महाराज म्हणाले जळतील पापे जन्मांतरीची, जन्मोजन्मींच्या पापाचा नाश नामस्मरणाने हो। किती सोपं आहे नाम, कसंही घ्या केव्हाही घ्या कुठंही घ्या। कल्याण स्वामी म्हणाले आवडेल तसं नाम घ्या म्हणले, पण कसं घ्या। महाराज म्हणाले चकोरा आवडी जीवा चंद्रामृत निज ठेवा, नित्य नवा गावा राम घ्यावा। आवडेल तसं घ्या म्हणले, आवडेल तसं। तुकाराम महाराज म्हणाले नसे तरी मनी नसे हरी नाम सोडू नको म्हणले, मनाने जरी मनात नाम घ्यायचं नसलं तरी म्हणले नाम घे, जरी म्हटले मनात नसलं कीर्तन ऐकायचं तरी कीर्तनात जाऊन बस। चुकून लागली झोप तर उत्तमच। जय जय नामस्मरणाचं महात्म्य असं आहे। पण काही गोष्ट आहेत का, न लगे सायास जावे वनांतरा, कुठं जायची गरज नाही, आहोत तिथं आहोत त्या अवस्थेमध्ये, आवडेल तस। पण नामानी त्या जीवाचं कल्याणच साधलं जाणार आहे, कल्याणच। हनुमान नाटककार म्हणाले कल्याणानाम निधानम कलिमल मथनम पावनम पावनानाम
भगवंताचं नाम पावना नाही, पावन करणार आहे. अग्नीवर चुकून पाय पडला, अग्नी असं म्हणत नाही, चुकून पडला, पळतोच ना. तसंच सहज जरी नामाचे संस्कार झाले ना, तरी त्या नामाने कल्याणच साधलं जाणार आहे. शेतकरी शेतामध्ये बीज पेरतो, ते पेरलेलं बीज उलट जरी पडलं जमिनीमध्ये तरी उगवून येणार रोप सरळ येत का नाही आकाशाकडे. तस न कळत जरी नामाचे संस्कार झाले ना, तरी सुद्धा त्या जीवाचं कल्याणच साधलं जाणार आहे. आणि म्हणून कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान राम गावा, राम ध्यावा आणि राम जीवीचा विसावा. भगवंताचं नाम शाश्वत विसावा देणार आहे. हो, आतापर्यंत भोगलं ना दुःख, भोगलं का नाही? प्रत्येक जीव सुखासाठी धडपडतो, प्रत्येकाला सुख पाहिजे, म्हणजे शाश्वत सुख आहे ना, ते भगवंताच्या नामामध्ये आहे. भगवंताच्या नामामध्ये जीवाचा जो स्वधर्म आहे, त्या स्वधर्माचा जीवाला विसर पडला आणि दुःख ही अवस्था प्राप्त झाली. दुःख ही अवस्था प्रत्येकाला सुख पाहिजे, पण सुख मिळवण्यासाठी जे कर्म करायला पाहिजे ते कर्म नाही. मग सुख पाहिजे असेल ना, तर सुख कशामध्ये आहे? तर सुख हे धर्माच्या आधी नाही. चाणक्यानी पहिलं सूत्र सांगितलं चाणक्य सूत्रातलं, सुखाचं मूळ. चाणक्य म्हणाले सुखस्य मूलं धर्मः, सुखाचं मूळ म्हणलं धर्म आहे. आणि या धर्माचा जर विचार करायचा झाला ना, तर जीवाचा जो स्वधर्म आहे ना, स्वधर्म कोणता आहे? स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आम्ही आमच्या स्वरूपापासून ढळलो आणि ही अवस्था प्राप्त झाली, जीव ही अवस्था. समर्थ छान असं प्रमाण देतात याबद्दल. समर्थ म्हणाले तुझी या वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना, जय जय रघुवीर. 50% गर्जन आले. तुझी या वियोगे जीवित्व आले, त्या परमात्म्याचं स्वरूप असलेला हा क्षण मात्र विसर पडला आणि जीव ही दशा प्राप्त झाली. आणि जीव ही दशाच दुःखाचं कारण आहे. जन्म दुःखाचा अंकुर समर्थानी दाजोदामध्ये सांगितलं. आणि जन्माला यावं मृत्यू पावावं, जन्माला यावं मृत्यू पावावं, जीवाला अनंत यातना होतात. अनंत अनंत यातना. किती यातना होतात? शास्त्रकार म्हणाले 10,000 विंचू चावल्याचं दुःख जीवाला जन्म आणि मृत्यू समयाला होत. 10,000. एक विंचू चावल्यानंतर काय अवस्था होते? हो, मला चावला नाही, ज्याला चावलाय त्याला विचारा. जन्माला यावं मृत्यू पावावं, जन्माला यावं मृत्यू पावावं, जन्म आणि मृत्यू या समयाला अनंत यातना होतात. भागवतकार म्हणाले जन्म दुःखे जरा दुःखे, त्याच समर्थाने भाषांतर केलं. नित्य दुःखे पुनः पुनः संसार त्यागणे जाणे,
आनंद वनभूवनी। भारत भूमि ही पुण्य भूमि आहे आणि या भारत भूमि मध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव हा मोक्षाचा अधिकारी आहे। नाम काय घ्यायचं तर या भारत भूमि मध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव, बरं, प्रत्येक जीव हा मोक्षाचा अधिकारी आहे। मोक्षाचा अधिकार या भारत देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आहे। नाथ महाराज म्हणाले, भरत खंडी नरदेह प्राप्तिया ही परम भाग्याची महती। भरतखंडामध्ये जन्म प्राप्त होणं हेच मुळात भाग्य। त्यात महाराष्ट्रात, त्यात पश्चिम महाराष्ट्रात, बरोबर ना, कारण पश्चिम महाराष्ट्रात सगळे दादाच, जय जय रघुवीर। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरगाव मध्ये, कारण ज्या स्थानामध्ये समर्थ रामदास स्वामी महाराज, कल्याण स्वामी महाराज आणि सद्गुरु दत्तात्रय स्वामी महाराज यांचं वास्तव्य लाभलं, अशा या भूमीमध्ये जन्म प्राप्त होणं भाग्याचं नाही का हो? हे भाग्याचंच लक्षण आहे। नाथ महाराज म्हणाले की भजन पूजन हे कुणाकडे होतं, म्हणले ज्याच्या भाग्यामध्ये ते असतं त्याच्याच मुखामध्ये नाम येतं। जन्माला यावं, मृत्यू पावावं, अनंत यातना होतात, अनंत अनंत यातना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी चठरे शयनम। जन्माला यावं, मृत्यू पावावं, जन्माला यावं, मृत्यू पावावं, जन्माला यावं, मृत्यू पावावं, अनंत यातना, अनंत। असंच एक कीर्तन एका मंदिरामध्ये एक श्रोता कीर्तन ऐकायला निघाला, निम्म्या वाटेपर्यंत पोहोचला, काहीतरी आठवलं म्हणून परत आला, घराजवळ आला, पत्नीला हाक दिली, पत्नीने विचारलं, म्हणलं कीर्तन कॅन्सल झालं का बुवांच मागच्या वर्षी सारखं? जय जय। श्रोता म्हणाला, नाही कीर्तन आहे, मग परत का आलात? नाही म्हणले, काहीतरी आठवलं म्हणून परत आलो। आधी विसरायचं, विसरलेलं आठवायचं, आठवलेलं पुन्हा विसरायचं, पुन्हा आठवायचं, आठवले आडनाव पडलं। जय जय। पत्नीला म्हणाला, तळी काढू नकोस, फक्त एवढंच कर, संध्याकाळची देवाची आरती झाल्यानंतर देवघरातला दिवा बंद करायचा, बहुतेक विसरलो असं वाटतंय, तेवढा दिवा बंद आहे का चालू आहे? बघ, दिवा चालू असतो का? मनुष्यच चालू। म्हणलं, दिवा तेवढा जर बंद नसेल तर बंद कर। पत्नी म्हणाली, तुम्ही विसरलात तरी मी कशी विसरेन? घरात उदबत्ती जरी लावली ना, उदबत्तीच्या प्रकाशामध्ये राहत होते। जय जय लघुवी। म्हणजे मी नाही विसरणार, देवघरातला दिवा बंद आहे, पण तुम्ही मला कडी काढू नको म्हणाला, त्याचं काय? म्हणले, तो म्हणाला, कडी काढण्यामध्ये, कडी घालण्यामध्ये ती कडी झिजेल ना, याला जर भारताचा अर्थमंत्री केला असतं तर। म्हणले, कडी झिजेल म्हणून काढू नको म्हणालो। आता अशा पतीची ही पत्नी, ती म्हणाली, कडी काढण्यामध्ये घालण्यामध्ये कडी झिजेल म्हणून नको म्हणालात, तुम्ही निम्म्या वाटेत न परत आलात, तुमच्या पायातल्या चपला झिजल्या, त्याचं काय? आता अशा पत्नीचा हा पती, तो म्हणाला, त्याची काळजी तू करू नकोस, चपला डोक्यावर घेऊन आलोय। जय जय रघुवीर।
अशा चपला डोक्यावर घेऊन हा पुन्हा कीर्तनाला येऊ लागला. आणि कीर्तनाला येत असताना रस्त्यामध्ये बसलेला होता एक विंचू, त्या विंचवावर पाय पडला. पाय पडल्याबरोबर विंचवानी जी नांगी मारली, मटकन खाली बसला, ओरडायचा प्रयत्न केला पण गळ्यातनं आवाजच येईना. एक विंचू चावल्यानंतर जर ही अवस्था असेल, 10,000 विंचू चावल्यानंतर काय यातना होत असतील हो. आणि म्हणून या यातना जर नको असतील ना, तर भागवत वचन आहे अंतिमती सागती, या न्यायाने शेवटच्या क्षणी जे चिंतन असेल, जो विचार असेल, ती गती जीवाला प्राप्त होते. आणि म्हणून भगवंताचं अखंड नाम घ्यावं, अखंड कधी घ्यावं, नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान काळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे. जय जय रघुवीर. नामस्मरण सर्व कार्य अखंड. मगाशीच सांगितलं की कितीही पापी व्यक्ती असू द्या, तिनं पाप करायचं ठरवलेलं असू द्या, पण ती व्यक्ती नामाच्या सानिध्यामध्ये आली ना, तिची पाप बुद्धी नष्ट होते. नवे नवे तिच्या वृत्तीमध्ये सुद्धा बदल घडतो. हे नामाचं महात्म्य आहे. आणि म्हणून समर्थ म्हणाले, पालटेल मती तुटे अधोगती, रामदासा गती संत संगे सर्व काळ मज संतांची संगती, तेने माझी मती पालटेल मती पालटल्यानंतर अधोगती थांबेल. पण संतांचा सहवास कधी भेटेल, गाऊ सीतापती सर्व काळ. आणि म्हणून भगवंताचं नाम अखंड घ्यावं, अखंड. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास घेता, घरी तारी शय्येवरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवान चिंतन करी. गोपाल कृष्ण भगवान. नामानी महादोषांचा नाश होतोच, पण पापी व्यक्ती जरी असली तर तिची पाप बुद्धी नष्ट होते. हे नामाचं महात्म्य आहे. तुकाराम महाराज अखंड विठ्ठलाचं नाम घ्यायचे, अखंड. देहू गावामध्ये रोज सूर्योदयाला भगवंताचं नाम घेत घेत त्याच गावातल्या एका झाडाखाली जाऊन बसायचे. सूर्योदय ते सूर्यास्त नामस्मरण करायचे, आणि सूर्यास्त झाला की पुन्हा घरी यायचे. तुकाराम महाराज ज्या झाडाखाली सूर्योदय ते सूर्यास्त नाम घ्यायचे ना, तुकाराम महाराज गेल्यानंतर त्याच झाडाखाली त्याच कट्ट्यावर दुसरे लोक, जागा तीच, उपयोग वेगळा. जय जय. कोण गावातल्या चर्चा करायचं, आणि सगळ्यात महत्वाचं रात्री त्या झाडाखाली गावातले चार चोर यायचे, आणि ते चोर चोरीचं प्लॅनिंग करायचे, कुठं चोरी करायची, कशी करायची, काय करायची. प्लॅनिंग हा शुद्ध मराठी शब्द आहे बरं. एके दिवशी तुकाराम महाराज त्या झाडाखाली नाम साधनेला बसले, आणि सूर्यास्त झाला तरी सुद्धा ती साधनेतच. रात्रीचे 12 वाजले असतील, महाराज त्या नाम समाधीत, आणि नेहमीप्रमाणे ते चार चोर त्या झाडाखाली आले, त्यांच्या चर्चा सुरू झाली. आणि यांच्या चर्चा सुरू व्हायला आणि तुकाराम महाराज जागृत अवस्थेमध्ये यायला नेमकी एक गाठ पडली.
महाराज उठून उभे राहिले. ते चौघे चोर घाबरले, पण त्यातला एक होता महाराजांना ओळखणारा होता. त्याने त्या तिघांना सांगितलं, अरे घाबरू नका रे, ते संत आहेत, ते तुकाराम महाराज आहेत. म्हणजे जरी आपलं बोलणं त्यांनी ऐकलं असलं तरी म्हणले काही घाबरू नका. जास्तीत जास्त काय करतील माहित आहे का? आपल्याला उपदेशाचे 4 डोस देतील म्हणले. चोरी करणं पाप आहे वगैरे वगैरे वगैरे, पण आपलं नाव काय पोलीस स्टेशनला कळवणार नाही. जय जय रघुवीर. आणि महाराजांनी विचारलं, म्हटलं काय रे कसली चर्चा करताय? चोर जरी असले ना तरी खरं बोलणारे चोर होते. म्हटलं चोरी कुठं करायची नियोजन चालू आहे. तुकाराम महाराज म्हणले, म्हणजे वाह चांगली गोष्ट आहे. तुकाराम महाराज चांगली गोष्ट आहे का म्हणाले माहित आहे का? महाराजांनी अनेक विषयांवर अभंग लिहिलेत. नवविधा भक्ती, ज्ञान, वैराग्य, भगवंतांच्या चरित्र लिहिला. पण एकच विषय राहिलेला होता, चोरी. या विषयावर म्हणले अजून एकही अभंग लिहिलेला नाही, कारण चोरी कशी करतात माहित नाही. म्हटलं मी येऊ का तुमच्या बरोबर, म्हणजे मला कळेल चोरी कशी करतात. चोरांनी विचार केला, नाहीतरी आपल्याला कोणीतरी जागा मनुष्य पाहिजेत, म्हणजे नाम घेणारे जागे असतात, चोरांनाही माहित होत. जय जय रघुवीर समरथ. तुकाराम महाराजांना बरोबर घेऊन ते चोर वाड्यातल्या एका सावकाराच्या वाड्यामध्ये आले. त्या चोरांनी महाराजांना सांगितलं, म्हणजे महाराज आता तुम्ही इथं बसून राहा, आणि घरातलं कुणी जाग झालं ना तर म्हणले उठून उभे राहा, हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नाम घ्या, बाकी काही करू नका, आम्ही चोरी कशी करतो बघा, आणि उद्या अभंग लिहा. ते चार चोर चार दिशेला गेले. तुकाराम महाराज म्हणाले, वा म्हणले किती चांगले चोर आहेत. महाराज तिथंच बसले, चांगले चोर आहेत म्हणाले. चांगले का म्हणाले माहित आहे का? स्वतः चोरी करायला गेले, म्हणजे मला चोरी करायला सांगितली नाही म्हणून चांगले. आणखीन चांगले काय आहेत म्हणाले माहित आहे का? ते चोरी करायला गेले, मला चोरी करायला सांगितली नाही, पण मला जे करायला सांगितलं ना, जे मला आवडतं तेच करायला सांगितलं, मला भगवंताचं नाम घ्यायला सांगितलं म्हणून ते चांगले. परिस्थितीनं चोरी करत असतील म्हणले, पण म्हणले असू दे चांगले. महाराज जिथं बसले ज्याला जे आवडतं तेच त्याला मिळतं हा नियम. महाराज जिथं बसले ना योगा योगानी त्या सावकाराचं देवघर समोर, आणि त्या देवघरात योगा योगानं विठ्ठलाची मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती पाहिली महाराजांनी, हात जोडले, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल भगवंताची गर्जना केली, उठून उभे राहिले, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल गर्जनाजी केली. ते चौघे चार दिशेला गेलेले, एक तिजोरी उघडत होता, एक कपाटात शोधत होता, एक क्वाट खाली शोधत होता. तो तिजोरी उघडलेला म्हणाले, अरे बहुतेक कुणीतरी जाग झालं. तिजोरीत जाऊन बसला, दुसऱ्या कपाटात जाऊन बसला, तिसरा क्वाट खाली लपला, चौथा तुळीवर बसला. आणि महाराज त्या नामामध्ये रंगून गेलेले, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. तो झोपलेला सावकार जागा झाला. अरे म्हणजे माझ्या घरात कुणी नाम घेत नाही, कोण घेते? आणि म्हणून त्यांनी येऊन पाहिलं, तुकाराम महाराजांना पाहिलं, अष्ट सात्विक भाव जागृत झाले. हो त्या सावकारांनी पत्नी मुलांनाही बोलवून आणलं, महाराजांना नमस्कार केला, महाराजांना बसायला आसन दिलं, आणि पत्नीने सांगितलं जा म्हणले महाराजांच्यासाठी मसाल्याचं दूध घेऊन ये. तुकाराम महाराज म्हणाले, अरे सावकारा म्हणले इकडे दूध घ्यायची वेळ आहे का? म्हणले नको रे नको. सावकार म्हणाला, महाराज रोज आमच्या घरासमोर जाता नाम घेत, घरी या म्हणलं, आतापर्यंत कधीच आला नाही, आज न बोलवता म्हणले मध्यरात्री आला, आमच्या दृष्टीनं हा भाग्याचाच दिवस, साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा आमचा भाग्याचा दिवस आहे,
आज नाही आम्ही तुम्हाला विधमुख पाठवणार, तुकाराम महाराज नको म्हणतायत, सावकार म्हणतोय मी देणार। महाराज नको म्हणतायत, महाराज नको का म्हणू दे माहिती आहे का, ते एकटे आले नव्हते, बरोबर चौघे होते, त्यांना सोडून कसं घ्यायचं म्हणून नको म्हणत होते। आणि सावकार म्हणतोय मसाल्याचं दूध, म्हणजे वाटल्या शिरा करायला सांगतो, एकादशी संपेल म्हणले, एकादशी संपली, कीर्तन झाल्यानंतर शिरा, बरोबर ना बुवा? सावकार घ्या म्हणतोय, महाराज नको म्हणताय। शेवटी तो सावकार म्हणाला, महाराज आज माझ्या भाग्याचा दिवस आहे, कधी नव्हे, ते तुमचे पाय माझ्या घराला लागलेत, आज मी तुम्हाला विनमुख नाही पाठवणार, आज मी भाग्यवान आहे, भाग्यवान आहे। आणि भाग्यवान भाग्यवान हे शब्द कसे ऐकले, तुकाराम महाराज म्हणाले, सावकारा आज तू खरंच भाग्यवान आहेस। संत कुणाला म्हणायचं माहित आहे का, एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले दोष त्या दोषांना झाकून त्याच्या गुणांना जे प्रगट करतात त्यांना संत असं म्हणतात, आणि एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले गुण त्या गुणांना झाकून त्याच्या अवगुणांना जे प्रगट करतात त्यांना जंत असं म्हणतात। जय जय रघुवीर समर। तुकाराम महाराज म्हणाले, सावकारा आज तू खरंच भाग्यवान आहेस। सावकार म्हणाला, मग मगाचपासून तेच म्हणत होतो, मी आज भाग्यवान आहे, पण आज तू खरा भाग्यवान आहेस, कारण आज तुझ्या घरी एक नाही म्हणले, पाच संत आलेत। जय जय पाच। सावकार म्हणाला, मला तर तुम्ही एकटेच दिसताय, अजून चौघे ते कुठे आहेत? तुकाराम महाराज म्हणाले, मी नाम घेताना लाजत नाही म्हणले, कुठंही केव्हाही कसंही नाम घेतो, पण ते चौघे संत जरा वेगळे आहेत म्हणले, ते लाजाळू संत आहेत, नाम घेतात म्हणले, पण म्हणले चार लोकात घेत नाही, चार लोकात सांगतात, आम्ही देव मानत नाही, आणि बाहेरनं कुलूप लावतात, मागच्या दरवाजाने घरात जातात आणि सत्यनारायणाची पूजा करतात म्हणले। जय जय म्हणले, ते लाजाळू संत आहेत, कोण कपाटात बसून नाम घेते म्हणले, कोण कॉट खाली बसून घेते, कोण तुळीवर बसून घेते, फक्त चार लोकात घेत नाही। ते चौघे म्हणाले, बहुतेक आपलंच कीर्तन चालू आहे। तुकाराम महाराज म्हणाले, या संत मंडळी आज सावकाराचा भाग्याचा दिवस आहे। सावकारांनी महाराजांच्या शेजारी चार आसनं मांडली, ते चौघे खाली मान घालून आले, म्हणजे आता आपले दिवस भरले। ते चौघे महाराजांच्या शेजारी बसले, त्या सावकारांनी तुकाराम महाराजांच्या सह त्या चौघांची पाद्य पूजा केली, मसाल्याचं दूध दिलं, आणि त्या सावकारांनी परिवारासह नमस्कार केला आणि निरोप दिला। जसे त्या वाड्यातनं तुकाराम महाराजांचे चौघे बाहेर पडले ना, तसे त्या पाचही जणांच्या मनामध्ये काहीतरी चिंतन चालू होत। तुकाराम महाराज म्हणत होते, अरे मी उगीच गेलो यांच्या बरोबर, माझ्यामुळे यांचं नुकसान झालं। आणि ते चौघे म्हणत होते, अरे म्हणले महाराजांना बरोबर घेऊन आलो आणि आज काही चोरी करता आली नाही। असं चिंतन करत करत ते आले त्या झाडाजवळ, परत आले आणि त्या झाडाजवळ आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या चौघा चोरांच्या समोर हात जोडले आणि म्हणलं, माझ्यामुळे तुमचं नुकसान झालं, मला क्षमा करा, पुन्हा नाही येणार तुमच्या बरोबर। तुकाराम महाराजांचं ते वाक्य ऐकलं, अष्ट सात्विक भाव जागृत झाले त्या चोरांचे, आणि त्या चारही चोरांनी तुकाराम महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि म्हटलं, महाराज आजपासून आम्ही चोरी करणार नाही, चोरी करणार नाही। तुकाराम महाराज म्हणाले, चोरी करणार नाही, खाणार काय म्हणले, तुमचा व्यवसायच चोरी करणं आहे। त्या काळात चोरी करणारा व्यवसाय चोर लोकच करायचे। जय जय आजचं बोलत नाही, अरे म्हणजे तुझा व्यवसायच तो। ते चोर म्हणाले, महाराज आजपासून चोरी करणार नाही, अरे खाणार काय नाही म्हणले, आजपासून आम्ही भगवंताचं नाम घेणार। महाराज म्हणाले, अरे नाम घेणार ठीक आहे, पण पोटाचं काय, शुधा दुःखम दिने दिने, खाणार काय? चोर म्हणाले, तेच सांगतोय ना, म्हणले महाराज आम्ही आजपासून भगवंताचं नाम घेणार। म्हणलं, ते कसं? अरे पण पोट भरेल का? हो म्हणले। आज आम्हाला कळलं म्हणले नामाचं महात्म्य, आज कळलं महाराज
नामाचे तीन गुण आज कळले, हिंदी दोहाकार म्हणाले ना, हरि नाम के है तीन गुण, हर कोई लागत पाओ खाने को अच्छा मिले, मरे तो वैकुंठ जाए। गोपाल कृष्ण भगवान की। हर कोई लागत पाओ म्हणजे सावकाराने नमस्कार केला, खाने को अच्छा मिले म्हणजे मसाल्याचं दूध मिळालं, आता वैकुंठ म्हणले गेल्यानंतर पाहतो। पण दोन प्रश्न सुटले ना म्हणले नामस्मरणाने। तुकाराम महाराज म्हणाले, म्हणलं ठीक आहे, पण ज्या चार चोरांनी जे सांगितलं ना, खूप महत्वाचं असं वाक्य महाराजांनी सांगितलं, महाराज आमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आम्ही एकही दिवस आमचा असा गेला नाही की त्या दिवसांमध्ये आम्ही पापकर्म केलं नाही, कुणाशी खोटं बोललो, कुणाला फसवलं, कुणाला मारलं, कुणाचं धन काढून घेतलं, कुठं चोरी केली। पण महाराज आमच्या आयुष्यातला आजचा पहिला दिवस असा आहे की संपूर्ण आयुष्यात आजचा एकमेव दिवस असा आहे की आज आमच्या हातून पापकर्म घडलेलं नाहीये, आम्ही चोरी करायचं ठरवलं पण आज आम्हाला चोरी करता आली नाही, संपूर्ण दिवसामध्ये आमच्या हातून कोणतंच पाप घडलं नाही। आणि म्हणून कोणतंच पाप घडलं नाही की काय, म्हणून आज तुमची संगत घडली, आज ते नामाचे संस्कार आमच्यावर झाले, महाराज आजपासून आम्ही चोरी करणार नाही, आजपासून आम्ही भगवंताचं नाम गाणार। नामाचं हेच महात्म्य आहे की कितीही पापी व्यक्ती असू द्या, तिनं पाप करायचं ठरवलेलं असू द्या, पण नामाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तिच्या हातून पापकर्म घडत नाही, हे नामाचं महात्म्य आहे। आणि म्हणून समर्थ म्हणाले, नरतनु दुर्लभ लाभली दैवे, तरी श्री हरी गुणगान, मनुजा होई सावधान। दुसरं सूत्र, त्या नामसाधनेला पूरक अशा कथांचं श्रवण, कथा पुराणे ऐकती श्रवणी सावध ठेवी का। कथा ऐकत असताना, पुराण ऐकत असताना सावध, समर्थ प्रत्येक गोष्टीत सावध सांगताय तो, प्रत्येक बाबतीत सावध। समर्थ म्हणाले, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, आणि तिसरे ते सावधपण सर्व विषयी। सर्व विषयी हा शब्द समर्थाने वापरला, मनुष्य प्रत्येक गोष्टीत सावध पाहिजे, कथा पुराणामध्ये सुद्धा सावध पाहिजे। कारण एखादा कथेकरी पुराणिक एखादी गोष्ट जरी सांगत असला तरी त्यातलं सार घ्यायचं आहे आणि असार सोडून द्यायचं आहे, त्यामुळे ती कथा सावधपणे ऐकायची आहे। कथा पुराणे ऐकती श्रवणी सावध ठेवी का। बहुतेक कीर्तनकारांचं श्रोत्यांकडे लक्ष असतं, कुठला श्रोता नाम घेतो, कुठला श्रोता जय जयकार करतो। एकदा असंच कीर्तनाला गेलेलो, कीर्तनामध्ये मी काही बोललो, गाणं सुरू झालं, एक श्रोता कीर्तनामध्ये रडायचा, हो रडायचा। मला वाटलं बहुतेक या गावातल्या सगळ्या श्रोत्यांमध्ये हाच श्रोता जाणकार आहे, रोज त्याच कीर्तनाच्या मध्ये त्याचं ते भाव पाहिल्यानंतर वाटायचं। एक दिवस त्याला म्हणालो, म्हणलं कीर्तन झाल्यानंतर जरा थांबा, जरा तुमच्याशी बोलायचं आहे। कीर्तन झालं, तो श्रोता आला, म्हणलं बुवा काय काम आहे? नाही म्हणलं, असं पाहिलं बाकीच्या श्रोत्यांच्या पेक्षा तुम्ही जरा मला वेगळे वाटलात, माझ्या दृष्टीनं तुम्ही जाणकार श्रोत्या। श्रोता म्हणाला, तुम्ही याला काय प्रमाण लावलं? म्हणलं जसं नमन सुरू झालं की तुम्ही हळूहळू त्या भावनेमध्ये जाता, पूर्वरंगाचं निरूपण सुरू झालं की हळूहळू डोळ्यातनं पाणी येऊ लागतं, आणि कीर्तन संपायची वेळ आली ना की धाराच लागलेल्या असतात, घन घन माला,
तो श्रोता म्हणाला बुवा आता तुमचं ऐकलं सात दिवस कीर्तन, आता जरा माझा ऐकाल का? म्हटलं काय? म्हटलं बुवा काय सांगू, तुमचं कीर्तन सुरू होण्यापूर्वी मी सुखी होतो आणि तुमचं कीर्तन सुरू झालं आणि मी दुःखी झालो म्हणून रडतोय. म्हटलं ते कसं काय? कीर्तनात म्हटलं लोक सुखी होतात, आनंदी होतात असं म्हणतात आणि तुम्ही दुःखी कसे झालात? म्हटलं काय सांगू बुवा, सहा महिन्यापूर्वी माझं एक बोकड मेलं म्हणले. ते मेलं त्याला मी विसरलो पण म्हणले. पण आमच्या गावात म्हणले तुम्ही आलात, तुमची कीर्तन सुरू झाली, तुम्ही नमन गाणं सुरू केलं, तुम्ही गाणं म्हणू लागलात की तुमची मान हलती म्हणले. तुमची मान हलली की तुमची दाढी हलते, तुमची दाढी हलली की मला माझ्या बोकडाच्या दाढीची आठवण येते. जय जय रघुवीर. कथा पुराणे ऐकती श्रवणी सावध ठेवी काय. ती कथा ऐकत असताना त्यातलं सार शोधून त्यातलं आपल्या हिताचं काय आहे, त्यातून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होणार जे सार आहे तेवढंच घ्यायचं, असार सोडून द्यायचं. म्हणून कान सावध पाहिजे. आणि तिसरं सूत्र सांगितलं, दास म्हणे संतासी शरण जा, दे सोडूनही अभिमान. कथा पुराणांचं श्रवण, भगवंताचं नाम हे सज्जनांच्या संतांच्या सहवासामध्ये, जर संतांचा सहवास असेल ना तर काय प्राप्त होईल? समर्थ म्हणाले, गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. दुर्जन व्यक्तीची कुबुद्धी ही सुबुद्धी होते हे संतांच्या सहवासाच महात्म्य आहे. आणि जर ही त्रिसूत्री पाळली ना तर निश्चित या मानवी जीवनाचं कल्याण साधलं जाईल, ही समर्थाना अपेक्षा आहे. आणि म्हणून समर्थ आम्हाला मूळ पदामध्ये सावध करताय. आ होई सावधान मनुजा, होई सावधान मनुजा. लाभली दैवे दुर्लभ, लाभली दैवे तरी श्री हरि मनुजा, तरी श्री हरि मनुजा, सावधान मनुजा. दास म्हणे संता शरणता, दास म्हणे संता शरणता, ते सोडून अभिमान मनुजा, अभिमान मानूया, होई सावध.